हे भाऊ सगळं बघतात, त्यामुळे आमचं काल रात्री बोलणं झालं होतं, आज ऑफिसवरती आलोय भेटायला. साहेब काय मार्गदर्शन केले जुन्या मित्राला? आम्ही दोघं एक कुटुंब म्हणून आम्ही गेली कित्येक वर्ष राजकारणात काम करतोय. माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही दोघंही नगरसेवक झालो. मी गट नेता झालो, ते विरोधी पक्ष नेते झाले. पण त्यांना मैत्रीचा सल्ला दिला की डोकं शांत ठेवून निर्णय घ्या, कारण राजकारणामध्ये कुठल्याही गोष्टी करताना एक वडीलकीच्या नात्याने, मी त्यांच्यापेक्षा एक 2-3 वर्षांनी मोठा असेन वयाने, तर वडीलकीच्या नात्याने किंवा मोठ्या भावाच्या नात्याने त्यांना सांगितलं की राजकारणामध्ये ज्या काही गोष्टी करायच्या त्या डोकं शांत ठेवून केल्या पाहिजे. आज तुम्हाला सगळ्या पक्षातलं निमंत्रण येईन, आणि निमंत्रण आल्यानंतर तुम्ही कुठल्या दिशेने जायचं आहे हे तुम्हाला ठरवायचं आहे, कारण शेवटी राजकारणामध्ये आपल्याला उपयुक्त असणारी लोकं आपल्याला पुढं दिशा द्यावी, आणि आपल्या राजकीय जीवनामध्ये ज्या ज्या काही गोष्टी असतील त्या सफल होण्यासाठी शांत डोक्याने निर्णय घ्या. मोठ्या भावाचा सल्ला दिला आणि ह्या सल्ला देत असताना आपण ज्या जुन्या पक्षामध्ये होतो त्या पक्षावर टीका करू नका, एवढी त्यांना मी मोठ्या भावासारखी विनंती केली. आता काय निर्णय घेणार आहात? सगळ्यांना इच्छा आहे, म्हणजे अनेक महाराष्ट्रातले तुमचे चाहते आहेत, तात्या नेमका काय निर्णय घेतात? गेल्या 4 दिवसापासून प्रत्येक पक्षाच्या नेत्याला भेटल्यात तुम्ही, मुंबईत भेटीगाठी घेत आहेत, पुण्यात भेटत आहेत, इतर ठिकाणी, तात्यांचा निर्णय ठरलाय काही? निर्णय काही ठरलेला नाही आहे, फक्त जसं की भाऊ पुणे शहरासाठी काम करतात, आमच्या दोघांचा हेतू एकच आहे, हे कोणत्याही परिस्थितीमध्ये हे पुणे शहर सुरक्षित, सुंदर, स्वच्छ आणि पुणे शहराची आरोग्य व्यवस्था तुम्ही पाहिलं असेल, मध्यंतरी ससून हॉस्पिटलच्या बाबतीमध्ये जे काही घडलं त्याच्यामध्ये रवी भाऊंनी अतिशय मोठं योगदान केलं आणि त्याच्यामध्ये निर्णय घेतले. मला वाटतं त्याच माध्यमातून आमचं चर्चा चालली की शहरासाठी कशा पद्धतीने काम, त्यांचा जो हेतू आहे तोच माझा आहे. एवढं जे फरक एवढा आहे की भाऊ 30 वर्षापासून आहे, मी 15 वर्षापासून आहे, आणि आमचं दोघांचंही पुण्यावरती प्रचंड प्रेम आहे. तुम्ही दोघेही लोकसभेसाठी इच्छुक आहेत, त्यांनीही इच्छा बोलून दाखवली, तुम्हीही इच्छा बोलून दाखवली? तुम्ही नाही, कोणता असा विषय नाही आहे, कुठल्या पक्षाचा विषय नाही, फक्त एक राजकीय मार्गदर्शक की ज्यांच्या सुरुवातीला जेव्हा मी प्रत्यक्षामध्ये राजकारणामध्ये आलो, नगरसेवक झालो, तेव्हा माझा पहिला गुरु कोण असेल तर रवीभाऊ आहे. रवीभाऊच्याच मार्गदर्शनाखाले मी पहिले 2007 ते 2012 या 5 वर्षामधले सभागृहामधली सगळी आंदोलनं, भाषणं जर मला रवीभाऊने त्यावेळेस संधी दिली नसती बोलायची, कारण रवीभाऊ कधी कधी सभागृहात बोलायचे नाही, पण मला बोलण्याची कायम रवी भाऊनी संधी दिली, त्यामुळे मी आज पहिल्यांदा रवी भाऊकडे आलोय. म्हणजे काल रात्री पण येऊन गेलो, भाऊ थोडे बाहेर होते, पण आज पहिल्यांदा त्यांच्या ऑफिसमध्ये येऊन या विषयामध्ये मार्गदर्शन घेतो. काल त्यांनी असं सांगितलं होतं की तुम्ही जर पक्षात आलात तर तुमचं स्वागत आहे आणि कार्यकर्ता म्हणून वसंत मोरेंचं काम करेन खासदारकी. नाही, ते भाऊच्या मनाचं मोठेपण आहे, आणि ते मला वाटतं की मी आत्ताच सांगितलं की मी नगरसेवक असताना जेव्हा मी ग्रामीण भागात नगरसेवक झालो, तरी पण भाऊ माझ्या अगोदर 15 वर्ष सभागृहात असताना सुद्धा माझ्यासारख्या एका सामान्य कुटुंबातल्या, शेतकरी कुटुंबातल्या, उपनगरातल्या नगरसेवकाला भाऊनी त्या टायमाला बोलण्याची कायम सभागृहात संधी दिलेली आहे. आमदार साहेब, शेवटचा प्रश्न, काल तुम्ही म्हणाला होतात की वसंत मोरे जर येत असतील स्वागत आहे, लोकसभेसाठी मी कार्यकर्ता म्हणून काम करेल. मी असं म्हणलो की काँग्रेस पक्षाने जो उमेदवार देईन त्याचं काम करेन. वसंत मोरे माझे मित्र आहेत, मित्राचं नातं कायम राहील, पण मी काँग्रेस पक्षाचा जो उमेदवार येईल त्याच काम करेल असं म्हणतो. आज जर तुम्ही सल्ला दिलाय म्हणतात, त्यांना सल्ला दिलाय का पक्षासोबत? मी त्यांना एक सल्ला दिला, मी वडीलकीच्या नात्याने म्हणजे वयाने त्यांच्यापेक्षा मी मोठा आहे, त्यांना एक सल्ला दिला की तुम्ही डोकं शांत ठेवून जो काय निर्णय घ्यायचा तो शांत पद्धतीने घ्या, कारण राजकारण हा खेळ अवघड आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला योग्य दिशा दिसेल त्या दिशेने तुम्ही जा. मी त्यांना कुठल्या पक्षात जाऊ जा आणि कुठल्या पक्षात नको जाऊ हे सांगितलं नाही, पण तुमची डेव्हलपमेंट ही करताना अजून विचार करा. आत्ता तुम्हाला कुठल्याही पक्षात घेतील आणि आपण बघितलं की किती जाऊन थप्पीला पडलेत, त्या थप्पीत जाऊ नका अशी त्यांना मी मोठा भाऊ म्हणून विनंती केली. आणि आपण ज्या जुन्या पक्षात आहे, ज्या पक्षाने आपल्याला चेहरे देण्याचं काम केलं, त्यांच्यावर टीका करू नका, हे मी त्यांना बंधूच्या मोठ्या भावाच्या नात्याने त्यांना सल्ला दिला आहे.